नमस्कार, आपण आहोत पोलीसनामामध्ये. आपण थेट बातचीत करणार आहोत अजित कुलकर्णी यांच्याशी. पोलीसनामाच्या मंचावर त्यांचं स्वागत आहे. आळंदीच्या मंदिरामध्ये मी आहे. आपण थेट बातचीत करूयात अजित कुलकर्णी विश्वस्ता यांच्याशी. नमस्कार सर. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की जी आपण व्यवस्था केलेली आहे, तर त्या व्यवस्थेमध्ये यावर्षी काय खास आपण यंत्रणा राबवलेली आहे वारकऱ्यांसाठी, त्याविषयी काय सांगाल? वारकऱ्यांसाठी यंत्रणा म्हणजे आम्ही सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत ना याच्याबद्दलची आधी पाहणी केलेली आहे. तळपाणी म्हणतात, शासनाबरोबरची बोलणी म्हणतात, ती सगळी आमची करून झालेली आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं पत्रावळीचा वापर करायचा, नुसता वापर करायचा नाही तर त्याचं डिस्पोजलही कसं होईल हे बघायचं, अशा पद्धतीने त्याचा विचार केलेला आहे. एकूणातच 4 वाजता प्रस्थान होईल. तिथून आज निघाल्यानंतर ते आमच्या शेजारच्या दर्शन मंडपामध्ये, म्हणजे पूर्वीचा गांधीवाडा म्हणून म्हणायचे किंवा अजोळघर माऊलींचं, त्या ठिकाणी विसावली जाईल आणि उद्या सकाळी पुण्याकडे तिचं रवाना होईल. आषाढी एकादशीला ते त्या ठिकाणी पंढरपूरला पोचतील, असा एकूणच त्या ठिकाणी भाग असतो. माऊलींचा मंडप तिथे आहे, मंदिर आहे मग संस्थांचं, त्या संस्थांच्या मंदिरामध्ये पालखी विसावली जाते आणि ग्रहण यावेळेला पौर्णिमेला ग्रहण असल्यामुळे एक दिवस ग्रहणाचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी ते त्या ठिकाणी जातील, पुढे जातील, अशा स्वरूपाचं एकूण त्या ठिकाणी माहोल आहे एकूणच तसा त्या पद्धतीचा. आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा आनंद घ्यावा यासाठी आम्ही आमच्याकडनं सुविधा प्रयत्न करत आहोत. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की आता पालखीचं प्रस्थान होईल ते पंढरपूरपर्यंत जाईल, तर पंढरपूरपर्यंत आळंदीपासून ते पंढरपूर अशी काय व्यवस्था केलेली आहे, त्याविषयी काय सांगाल? व्यवस्था ह्या दिंड्यांच्या स्वतंत्र असतात. ज्या त्या दिंड्यांची व्यवस्था त्यांचे तो ग्रुप करत असतो, त्याच्यामुळे त्याच्यासाठी वेगळी संस्थांना व्यवस्था करावी लागत नाही. संस्थांबरोबर जे काही असतं ते सगळं त्या ठिकाणी केलं जातं आणि माऊलीची पूजा, माऊलीचं दैवतार्जन, सगळं त्या ठिकाणचं जे स्वरूप जे आहे ते त्या ठिकाणी केलं जातं आणि एकूणच सोहळा सगळा बरोबर घेऊनच पुढे पालखी निघत असते. धन्यवाद सर. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मेंदळे, पोलीसनामा, पुणे.